जय महाराष्ट्र मित्रांनो, रात्रीचे आता 8:30 वाजले आणि रात्रीच्या वेळेस कोपरगाववरून नवी कोरी शोरूम गाडी आणली बघा मामाने. कुठली गाडी मामा? बजाज प्लॅटिना. बजाज प्लॅटिना. काय पेढे वगैरे आणले का? पेढे नाही आणले अजून. नाही, गरज आहे ना. साखर आणली, साखर वाटायची का? आता पेढे पण आहे ना, गरज आहे का? मस्त गाडी आहे. कितीला पडली मामा? 85-800. गाडी बंद कर. 85-800 कॅश. एवढे पैसे कुठून आले? केले जमा. काय म्हणते आई? म्हणते गाडी कामून दिली यांना. जुनी? हा, दार्जिलिंग गाडी होती, मी ठेवून घेतली. मी म्हणते गाडी द्यायची नव्हती. जुनी? हा. का बर? गाडी लई भाग्याची होती ती, दार्जिलिंग होती. जाऊ दे, आता नवीन गाडी आणली चकाची. नाही आणली पण तिनं काय अडचण केली ती का? ती ठेव, तशीच ठेवायची होती का? हा, माझ्या अपेक्षा होती गाडी. जुनी गाडी किती वर्ष झाली तिला? जुनी गाडी तिला येऊन 14 अंदा किती झाले? 24 वर्ष. मग एवढे दिवस. 2004 2004 कितीला घेतली होती? 23,000 घेतली होती 11 महिने. 24 वर्ष वापरून ती आता कितीला विकली? 24 ने 21 वर्ष. 21 वर्ष वापरून कितीला विकली? 20,000. 20,000 म्हणजे बघा, 21 वर्ष वापरून 3,000 रुपये लॉस. लॉस नाही काही. कुठून आणली ती आई? संगमनेर. कोणी आणली होती ती जुनी गाडी? मामा ना मोठे हाय वाता, पांडू बाबा वाता घेऊन द्या. तर मित्रांनो, हे बघा, ही चकाचक अशी प्लॅटिना गाडी आहे बघा. कोणती लावली तिला? प्लॅटिना नाव आहे. हे बघा, एकदम चकाचक गाडी आहे. मामाला बोललो होतो होंडाची घ्या किंवा हिरोची, पण मामा म्हणे ॲव्हरेजला पाहिजे गाडी. तर ही मामा ही प्लॅटिना घेऊन आला आहे. दुपारचा कोपरगावला गेलेला होता मामा, है का नाही मामा? कोण होतं जोडीला? तो फिटर होता ना तिथला हॉटेल. मग तुम्ही काय हॉटेलला काय पार्टी केली काय? नाही नाही, नाश्ता केला फक्त. येता येतात रस्त्याने. इकडे लोक आता भूत भरून ठेव राहिले पाठीमाग. ते हा, तिकडे लाईट लावायचं आहे. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय, केव्हाचे कॉल करतोय. हा, लाईट लावा, थोडी वायर लावा. फोन करतोय का? मी येतो का? वाट पाहू नका का? काही आम्ही येड्या आणि बसतोय वाट पाहत, काय येईना तुम्हाला? वाई मध्ये आला, वाई तितका टाइम लागतोय का? त्याला काही काळजीच नाही. हा, तो एवढा तप तप करतोय का? अशी ते पोहाय त्याच्या संगतीला. हा, त्या बसते कामाच. तो लय जीवाचा पेहराय त्याचा. मग दोघ गेले होते ना? मग पार्ट्या औरंगाबादला गेलते टाकते राहणा. मग जीवाचे मित्र आहे म्हणून ते पाय काय गेलते दोघही बी कागद आणाय गेले दोघही बी. हा, मग तो त्याला विसरत नाही ना? हाय नाही विसरत त्याला. मग याला म्हणते दोस्ती? हा, पण लई जीवदार आहे. हा, मग जोडीदार आहे. हा, मग मी काय म्हणते, संगत करावचा अशी नाही तर नसली बरं. बरोबर का नाही? हा, मग मला ते पोहरा आवडतय. आता रात्रीच्या वेळेस ही लाईट लावायची आहे. बघा, मोठा लाईट लागला आता या ठिकाणी. बाई, चकाचक गाडी दिसती. समोर बोध भरायचं काम चालू आहे. सकाळी झोप मडाना पण गाडी घ्यायची म्हणली आणि तिकडे जात म्हणलं समजा विसरून गेला. हा, मग काय? हा ना, मी म्हणते कुठं गेला, कुठं नेलं पुआ? तिंदाकला नेलं काय? इकडं नेलं काय? जेवले नाही तसेच गेले, तसेच करते. आई, शिंदर मध्ये गाडी 3,000 रुपयांनी महाग होती म्हणून कोपरगावला घेतली गाडी. शिंदर पाहून आले का? नाही, मामाने विचारलं फोन करून शोरूमला, म्हणून तिकडे घेतली गाडी. हा, मग शिंदर महाग. जाऊ दे, कोपरगाव किती 2 लिटर 200 रुपयाच समजा पेट्रोल गेलं असल. मग जेवढं नाशिकला लागत ना भाडं तेवढंच इकडे लागत. सारखंच आहे नाशिक ते देपूर पाट्यावर. हा, मग तर मित्रांनो, ही गाडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. हे बघा, कुणाकडे गाडी आहे अशी प्लॅटिना काळ्या कलरची गाडी. बघा, दिसायला पण सुंदर गाडी आहे. हे बघा, नंबर तर काहीच नाही, नंबर आता या हप्त्यात मिळेल नंबर गाडीला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.